चमचमीत खमंग रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. गुढीपाडवा जवळच आलेला आहे आणि आंब्याचा सीझनही चालू झालेला आहे, म्हणून आज तुम्हाला मी आम्रकंद दाखवणार आहे. चक्का बनवण्यासाठी मी 1 किलो दही घेतलं होतं. ते एका मसलिन क्लॉथमध्ये म्हणजे एकदम पातळ कपड्यात घट्ट बांधून जवळजवळ 4 ते 5 तास टांगून ठेवलं होतं त्यातलं पाणी जाईपर्यंत. ते मी आता एका मोठ्या बोलमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे. आता ह्या चक्क्यामध्ये मी 1 कप मँगो पल्प घेते, 1 कप पिठी साखर आणि 1/4 चमचा वेलचीची पूड. इथे मी 1 टेबलस्पून गरम दुधात काही केशरचे स्ट्रँड्स घातले आहेत, तेही ह्याच्यात घालणार आणि याला आता मी बीट करणार आहे. ह्याला मी जवळजवळ 1 मिनिट बीट करून घेतलेलं आहे आणि आपला आम्रकंद रेडी आहे. एका सर्विंग बोलमध्ये हे काढून घेते मी. ह्याच्यावर आपण थोडेसे चॉप्ड ड्रायफ्रुट्सनी गार्निश करून घेऊया आणि आपला आम्रकंद सर्व्ह करायला तयार आहे. ह्या वर्षी गुढीपाडव्याला गरम गरम पुऱ्या आणि आम्रकंद खायला विसरू नका. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि मला कळवा. अशाच गोडगोड रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.